गुड मॉर्निंग मंडळी, सुप्रभात. कसं काय काय चाललंय तुमच्या सर्वांचं? पुन्हा एकदा स्वागत आहे, नव्याने स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता सीन काहीतरी असं आहे की आई, मी आणि बाबा आलेलो आहेत कर्जत मध्ये. जसं की तुम्ही पाहतात, कर्जत मध्ये आलेलो आहे आणि जवळजवळ एक तास झाला मी गाडीमध्ये बसलेलो आहे. 1 ते 1.5 तास झालाय गाडीमध्ये बसलेलो आहे. हे साडी घेण्यासाठी गेलेत, बिकॉज आज आई आणि बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, अॅनिव्हर्सरी त्यांची. सो विकास दादा आणि मी मिळून खूप सारे असे प्लॅनिंग केलेली आहे आज, की त्यांना 1-2 सरप्राईज द्यायचं. तर प्लॅनिंगमध्ये सर्वात प्रथम असं आहे की आज ते आलेले, ते आईला साडी घ्यायची होती एक, तर बाबा ते आईला साडी गिफ्ट करणार आहेत. तर त्यानंतर आता आम्ही बुकिंग केलेली आहे मूवीची. सो आम्ही 4 वाजता मूवीला जाणार आहोत, मूवीला सिवड्स ग्रँड सेंटरला लवकर जाणार आहोत. थोडंसं फिरणार आहोत, त्यानंतर मूवी बघणार आहोत. मूवी बघितल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत लंच, सॉरी डिनरसाठी. आणि डिनरला, डिनर केल्याच्या नंतर सेलिब्रेट वगैरे करणार आहोत. खूप सारी मज्जा येणार, खूप सारी धमाल होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, पाहत राहा तुम्ही. दुसरी गोष्ट अशी आजच्या ब्लॉगमधली की माझ्या बायकोला मी खूप मिस करणार आहे, बिकॉज माझी बायको आहे ती ब्लॉगमध्ये नाही दिसणार आजपासून, कारण की नाही दिसणार, तिला नाही यायचं ब्लॉगमध्ये. नाही मित्रांनो, असं काही नाही आहे, तिला यायचं आहे ब्लॉगमध्ये, पण तिला मी 30 तारखेलाच गावी सोडून आलेलो आहे, बिकॉज तिची एक्झाम आहे आता, त्यामुळे मी तिला गावी सोडून आलेलो आहे. लवकरच माझी बायको पण येईल, 1 महिन्यानंतर माझी बायको माझ्या ब्लॉगमध्ये येईल. पण त्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये आपण तिला ब्लॉगमध्ये कसं ठेवायचं हे आपण रोजच्या रोज बघतच जाऊ. ती रोज ब्लॉगमध्ये दिसणार हे नक्की आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता त्यांची साडी वगैरे घेतल्यानंतर आपण पटकन घरी जाऊ, तयार वगैरे होऊ आणि त्यानंतर जाऊयात मुंबईला. तर मित्रांनो, आता इथे आम्ही सर्व रेडी झालेले आहेत आणि माझ्या वाईफचा इथे कॉल आलेला आहे. आई त्याच्याशीच बोलत आहे. आईने आज आमच्या पहिल्यांदा ड्रेस घातलेला आहे, कशी दिसते सांगा. ठीक आहे, निघूयात आता. बारी बारी मस्त हार्ड एकदम. ओके, तर मित्रांनो निघाल, इथे आई बाबा वगैरे येत. मी तर गाडीत येऊन बसलेलो आहे. आता विकास झालेलं आहे, गाडी पहिले गार कर बाबा, कारण की उन्हामध्ये खूप गाडी तापते. तर ठीक आहे, सर्वात आधी आपण जाऊयात सेवूड्सला, तिथे जाऊन मूवी बघूयात. मूवी बघितल्यानंतर जे जी प्लॅनिंग सांगितली तशी होणार आहे. मिस यू बायको. ठीक आहे, गाडी स्टार्ट करून विकास दादा तिथे बाहेर उतरून थांबलाय, AC लावून निघूयात. इथे गाडीमध्ये 15 मिनिटापासून वेट करतोय आम्ही आणि हे लोक आत्ता येत आहेत. हे बघा काय करतायत, काय मेन काय रे. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking. Few moments later. Okay, तर मित्रांनो, इथे आम्ही सध्या सेवड्स मॉल मध्ये आलोत आणि आईला बाबा चिकन खातायत, KFC चिकन बकेट. आणि आम्ही आणलेले आहे तिथे बर्गर, ते पफ आहे आई, पनीर पफ आहे, खाऊन बघ आवडला तर खा. तर मित्रांनो, असं आम्ही फर्स्ट टाईम मॉलमध्ये येऊन, म्हणजे आम्ही तर नेहमी येतो पण आई बाबांसोबत फर्स्ट टाईम आज आम्ही आलेलो आहेत. खूप छान वाटतंय मॉलमध्ये येऊन, मॉलमधलं खातोय वगैरे मजा येते. सगळ्यात वाढताना दिसणार आहे उद्या याच्यात. हा बाबा ओके. मित्रांनो, इथे सर्व काही खाऊन झालेलं आहे, ते बाबाने निविकाने तंगड्या खाऊन टाकलेल्या आहेत. ठीक आहे, आता निघूयात. मूवीचा टाइम आपला झालेला आहे, मूवी बघूयात आणि नंतर बघूयात काय करायचं. Tonight, we are heroes tonight.
तर मित्रांनो इथे बघत आहेत कितीला हाय आईस्क्रीम ही टर्किश आईस्क्रीम Few moments later. Okay, मित्रांनो आलोय आम्ही आता इथे मूवी पाहण्यासाठी सर्वांना नॅशनल अँथम Few moments later. मित्रांनो इथे आम्ही आलो आहोत बागेश्वरी रेस्टॉरंटला जेवायसाठी येतोय येतोय झालं तर मित्रांनो कालचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल तो तुम्ही पाहिला व्हिडिओ सकाळ सकाळ आम्ही कर्जतला गेलो कर्जतला गेल्याच्या नंतर मुंबईला गेलो मूवी बघायला सिउड्सला केरला स्टोरी तर मी सर्वांना रिकमेंड करतो की ही मूवी तुम्ही नक्की बघा रिअल स्टोरीवर लिहिलेली आहे मी आता व्हिडिओमध्ये काही नाही सांगत त्याच्याबद्दल तुम्ही जा डायरेक्टली बघा खूप सुंदर आहे मूवी आणि म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे त्यामधून तर प्लीज मूवी बघा नक्की बघा फॅमिलीला सुद्धा आवडली मूवी आणि खरंच खूप असं स्केरी बोलतात किंवा खूप असं शब्द नाही आहे माझ्याकडे त्या मूवीसाठी लिटरली खतरनाक चालू आहे सगळं तर नक्की बघा मूवी एकदा जाऊन आणि त्यानंतर मूवीच्या नंतर आम्ही गेलेलो बागेश्वरी हॉटेलला जेवायसाठी दादा कोंडकेंचं हॉटेलला तर तिथे गेल्याच्या नंतर माझ्या फोनची बॅटरी जी आहे ती डेड झालेली त्यामुळे मी पाहिजे तसं शूट नाही करू शकलो पण जेवढं पण केलं आहे ते तुमच्यासाठीच आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय